नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर दीपक विश्वनाथ ढोकळे, सहायक प्राध्यापक वाणिज्य विभाग KTHM महाविद्यालय नाशिक। आज आपण संमती आणि मुक्त संमती ही संकल्पना समजून घेणार आहोत। आजचं आपलं लेक्चर आहे लेक्चर क्रमांक 9। चला तर मग समजून घेऊया संमती आणि मुक्त संमती। सर्वात अगोदर संमती म्हणजे काय ते आपण समजून घेऊया। कोणताही करार वैध होण्यासाठी काही घटक आवश्यक असतात। भारतीय कराराच्या कायद्यामध्ये हे घटक पुढील प्रमाणे दिलेले आहेत। मुक्त संमती हा या घटकांपैकी एक महत्त्वाचा घटक आहे। दोन व्यक्तींमध्ये कायदेशीर संबंध निर्माण होण्यासाठी दोन्ही व्यक्तींनी त्या करारासाठी आपली मुक्त संमती देणे आवश्यक असते। अशी संमती धाक किंवा बलप्रयोग, फसवणूक किंवा कपट, असत्य विधान अथवा चुकीने दिलेली असू नये। संमतीचा अर्थ आणि व्याख्या। व्याख्या बघण्या अगोदर संमतीचा अर्थ काय तो आपण समजून घेऊया। संमती म्हणजे प्रस्तावाला दिलेली स्वीकृती होय। जर करारातील दोन्ही पक्षांनी एका गोष्टीवर एकाच अर्थाने संमती दिली नाही तर तो करार अवैध करार ठरेल। करारातील एका पक्षाच्या मनात करार करण्याच्या वेळी वेगळ्या व्यक्ती किंवा गोष्टी असतील आणि दुसरा पक्ष वेगळ्याच व्यक्ती व गोष्टींबाबत विचार करून ठरावास संमती देत असेल तर तो करार वैध ठरणार नाही। करारातील दोन्ही पक्षांनी मुक्त संमती दिल्याशिवाय करारच अस्तित्वात येऊ शकत नाही। याचाच अर्थ करारातील दोन्ही पक्षांनी एका अर्थाने करारातील अटींना स्वीकृती देणे म्हणजेच करारास संमती देणे होय। भारतीय करार कायदा 1872 कलम 13 नुसार आपण संमतीची व्याख्या बघूया। जेव्हा करार करणाऱ्या दोन्ही व्यक्ती एकाच विषयासंबंधी किंवा समान विचाराने सहमत होतात तेव्हा त्यांनी करारास संमती दिली आहे असे म्हणतात। म्हणजे करारातील दोन्ही पक्षकार जेव्हा करारातील विषयासंबंधी समान विचारांनी सहमत होतील तेव्हा त्या दोन्ही पक्षकारांनी करारास संमती दिली आहे असे आपण म्हणू शकतो। यानंतर मुक्त संमती म्हणजे काय आपण समजून घेऊया। विद्यार्थी मित्रांनो, भारतीय करार कायदा 1872 नुसार मुक्त संमतीची व्याख्या विस्तृत स्वरूपात देण्यात आलेली आहे। कलम 14 आणि 10 अन्वय ती विस्तृत स्वरूपात आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावी लागेल। सर्वात अगोदर मुक्त संमती अर्थ आणि व्याख्या। मुक्त संमतीची व्याख्या बघण्यापूर्वी मुक्त संमतीचा अर्थ आपण बघूया। करारातील दोन्ही पक्षांनी एकाच अर्थाने करारातील बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत। एवढेच नव्हे तर त्याला त्यांची मुक्त संमती असणे आवश्यक असते। भारतीय कायदा म्हणजे भारतीय करार कायदा 1872 कलम 10 अन्वये कोणताही करार वैध ठरण्यासाठी त्या करारास दोन्ही पक्षांची मुक्त संमती असणे हा कायद्याने आवश्यक घटक आहे। याचाच अर्थ करारातील व्यक्तींनी त्या करारातील अटींना स्वतःहून मुक्त संमती दिली पाहिजे। भारतीय करार कायदा 1872 कलम 10 अन्वये कोणताही करार वैध ठरविण्यासाठी त्या करारास दोन्ही पक्षांची मुक्त संमती असणे कायद्याने आवश्यक घटक आहे तेव्हा त्यास मुक्त संमती असं म्हटलं जातं। संमती मुक्त असल्याची परिस्थिती कलम 14 अन्वये। भारतीय करार कायदा 1872 कलम 14 अन्वये करारास व्यक्तींची संमती खालीलपैकी कोणत्याही एका कारणामुळे दिलेली नसते तेव्हा त्यास मुक्त संमती असे म्हणतात। मग असे कोणकोणती कारणं आहेत की ज्या कारणांमुळे संमती दिलेली नसेल तेव्हा ती मुक्त संमती असेल अशी कारणं आपण एक एक समजून घेऊया। चला तर मग समजून घेऊया मुक्त संमती असण्यासाठी पुढीलपैकी कारणांमुळे ती संमती मिळायला नकोय। त्यामधील पहिलं कारण आहे धाक किंवा बलप्रयोग कलम 15। कायदा कलम भारतीय करार कायदा कलम 15 आणि 72 मध्ये धाक किंवा बलप्रयोग संबंधित
तरतुदी विस्तृतपणे देण्यात आलेल्या आहेत. कलम 15 प्रमाणे धाक किंवा बलप्रयोग म्हणजे व्यक्तीला शारीरिक किंवा संपत्तीला हानी पोहोचविण्यासंबंधी दिलेली धमकी तसेच धाक आणि भीती दाखवून कोणतेही कृत्य करण्यास भाग पाडणे. धाक किंवा बलप्रयोग कराराशी संबंधित नसलेली तिसरी व्यक्तीही दाखवू शकते. अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीला धाक दाखवून करार करण्यास भाग पाडले असेल तर त्यास धाक दाखवून मिळवलेली संमती असे म्हणतात. भारतीय दंडविधान संहितेनुसार धाक दाखवून कोणतेही कृत्य करण्यास भाग पाडणे हा गुन्हा आहे. इंडियन पिनल कोडने प्रतिबिंबित केलेल्या कृत्य करून किंवा ते करण्याचा धाक दाखवून एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला करार करण्यास भाग पाडते आणि ठरावास संमती मिळविते तेव्हा ती संमती धाकाने किंवा बलप्रयोगाने मिळविलेली संमती आहे असे म्हणतात. अशा प्रकारे धाक दाखवून केलेले करार अवैध करार ठरतात. इथे आपण एक केस बघूया. केस किंवा दावा बॅनर्जी विरुद्ध राज्य सचिव 1939. सरकारने प ची मालमत्ता जप्त केली जाईल अशी भीती दाखविल्यामुळे प ने त्याचा मुलगा ट याच्याकडून सरकारला देणे असलेला दंड भरला. न्यायाधीशांनी हा करार बळजबरीने झाला आहे असे म्हटले. याचा परिणाम काय झाला? ज्यावेळेस ठरावास धाक किंवा बळजबरीने संमती मिळवली जाते त्यावेळेस त्याला ज्याला धाक दाखवला त्याला आपली संमती मागे घेता येते. असा करार त्याच्या दृष्टीने टाळता येतो म्हणून प ने आपली संमती मागे घेऊन तो करार टाळलेला आपल्याला या उदाहरणावरनं लक्षात आला. नंबर 2, नैतिक वजन किंवा अनुचित प्रभाव कलम 16. वरील विवेचनावरून असे लक्षात येते की कोणत्याही करारासाठी मुक्त संमतीची आवश्यकता असते. असे अनेक घटक आहेत की ज्यामुळे कधीकधी संमती मुक्त संमती होऊ शकत नाही. यामध्ये नैतिक वजन किंवा अनुचित प्रभाव हा घटक महत्त्वाचा असतो. जेव्हा कराराच्या दोन व्यक्तींमध्ये असे नाते किंवा संबंध असतात की एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या मनावर प्रभाव पाडू शकते आणि या संबंधाचा उपयोग ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीकडून फायदा मिळवण्यासाठी करते तेव्हा अशा व्यक्तीने अनुचित प्रभावाने करार घडून आणला आहे असे म्हणतात. उदाहरणार्थ खालील प्रकारचे संबंध किंवा नाते दुसऱ्या व्यक्तीच्या मनावर अनुचित प्रभाव पाडू शकतात. मालक व नोकर, डॉक्टर व पेशंट, वकील व पक्षकार, पालक व पाल्य, पुजारी व भक्त. परिणाम काय होईल? अशा प्रकारे जर करारात संमती मिळवली असेल तर त्याचा परिणाम काय होईल? ज्यावेळेस अनुचित प्रभावाचा वापर करून ठरावास संमती मिळवली जाते अशा वेळेस ज्या व्यक्तीची संमती मिळवली त्याला असा करार फेटाळता येतो. उदाहरणार्थ पडदाशीन स्त्रीबरोबर केलेले करार अनुचित प्रभावाचा वापर करून केले आहेत असे म्हटले जाते. म्हणून बुरखा घालणाऱ्या व्यक्तींसोबत करार करताना आपण याचा विचार करणं आवश्यक आहे. नंबर 3, फसवणूक किंवा कपट कलम 17. एखाद्या व्यक्तीने आपणास सत्य माहिती असताना जाणून बुजून खोटे विधान करून व हेतुपूर्वक दुसऱ्याची फसवणूक करून ठराव करण्यास भाग पाडणे म्हणजेच फसवणुकीने दुसऱ्या व्यक्तीची ठरावास संमती मिळविणे होय. कपट किंवा फसवणूक खालील प्रकारांनी होऊ शकते. नंबर 1, जाणीवपूर्वक खोटे बोलणे. नंबर 2, दुसऱ्या व्यक्तीपासून सत्य लपविणे. नंबर 3, पूर्ण न करता येणारे वचन देणे. नंबर 4, दुसऱ्यांची फसवणूक होईल असे कृत्य करणे. याचा परिणाम काय होईल तोही आपण समजून घेऊया. ज्या व्यक्तीची फसवणूक झाली असेल अशा व्यक्तीला ठराव रद्द करता येतो. जोपर्यंत फसवणूक झालेल्या व्यक्तीकडून ठराव रद्द होत नाही तोपर्यंत तो ठराव वैध असतो. नंबर 4, असत्य विधान कलम 18. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या अज्ञानामुळे दुसऱ्या व्यक्तीला
असत्य विधान करते आणि या असत्य विधानावर अवलंबून राहून दुसरी व्यक्ती ठराव करते तेव्हा दुसऱ्या व्यक्तीची संमती असत्य विधानाने मिळवली आहे असे म्हणतात। यामध्ये असत्य विधान खरे आहे असे समजून करार केला जातो, नंतर ते विधान असत्य आहे असे त्या व्यक्तीस कळून येते, म्हणून असत्य विधानात व्यक्ती जाणून बुजून खोटे बोलत नाही। एक उदाहरण आपण बघूया, दावा दरे विरुद्ध पीक 1989। कंपनीच्या माहिती पत्रकामध्ये विधान केले होते की कंपनीला सरकारकडून वाफेवर चालणाऱ्या ट्राम वेसाठी परवानगी मिळेल। यानंतर सरकारने संमती नाकारली व कंपनीचे विसर्जन झाले। या दाव्यात कंपनीच्या संचालकांना फसवणुकीबद्दल दोषी न धरता असत्य विधानाबद्दल दोषी धरण्यात यावे असा निकाल कोर्टाने त्यावेळेस दिलेला होता। याचा परिणाम काय होतोय, ज्या पक्षांची असत्य विधानामुळे फसवणूक झाली आहे अशी व्यक्ती करार रद्द करू शकते किंवा त्याच्या दृष्टीने असा करार वर्जनीय ठरतो। नंबर 5, चूक कलम 20-22। जो ठराव किंवा ज्या ठरावाच्या महत्त्वाच्या विषयासंबंधी दोन्ही करार करणाऱ्या व्यक्तींची कायद्याची चूक किंवा वस्तुस्थितीबद्दलची चूक होऊन ठराव केला जातो त्यावेळेस ठरावास दिलेली संमती चुकीने दिली असे समजतात। अशी चूक दोन प्रकारची असते, अ कायद्यासंबंधी चूक। नंबर 1, देशातील कायद्याबद्दलची चूक। अशी चूक दोन प्रकारची असते, भारतातील कायद्यासंबंधी चूक झाली असल्यास असा ठराव रद्द होत नाही कारण प्रत्येकाला देशातील कायद्यासंबंधी माहिती असावी लागते। दुसरी कायद्यासंबंधी चूक, परदेशी कायद्याबद्दलची चूक। परदेशातील कायद्याबद्दलची चूक झाली असल्यास ठराव रद्द होतो कारण सर्व देशाचे कायदे माहिती असले पाहिजेत अशी कायद्याची अपेक्षा नाही। ब प्रकारचं वर्गीकरण आपण बघूया, चुकांशी संबंधित वस्तुस्थिती संबंधित चूक। त्यामधला पहिला चुकीचा प्रकार, दोन्ही पक्षांकडून झालेली चूक। जेव्हा ठराव करणाऱ्या दोन्ही व्यक्तींची ठरावाच्या महत्त्वाच्या विषयासंबंधी किंवा घटकांसंबंधी चूक होते त्यावेळेस दोन्ही पक्षांकडून चूक झाली असे म्हणतात, असा करार निरर्थक होतो। उदाहरणार्थ, अने य कडून घोडा खरेदी करण्याचे ठरविले असा ठराव झाला त्यावेळेस घोडा मेलेला होता, म्हणजेच हा करार व्यर्थ करार ठरला। वस्तुस्थिती संबंधी चुकीच्या बाबतीत दुसरं उदाहरण, एकाच पक्षाकडून झालेली चूक। कराराच्या महत्त्वाच्या विषयासंबंधी एकाच पक्षाची चूक झाल्यास त्याला एकपक्षीय चूक असे म्हणतात। एकपक्षीय चूक झाल्यास असा करार व्यर्थ नसतो। उदाहरणार्थ, अने य कडून एक जुने चित्र दुर्मिळ आहे असे समजून रुपये 5 लाख रुपयांना विकत घेतले। प्रत्यक्षात ते जुने चित्र दुर्मिळ नव्हते, त्याची किंमत केवळ 5000 रुपये होते। हा ठराव चूक या सदराखाली यला रद्द करता येत नाही, या नियमात पुढील अपवाद आहेत। अपवाद, खालील प्रसंगी एकपक्षीय चूक असली तरी ठराव व्यर्थ समजला जातो। दावा 1, कँडी विरुद्ध लिंडसे 1878। ब्लेकर्न यांनी पत्राद्वारे लिंडसे यांना माल खरेदीचा आदेश दिला। लिंडसे यांनी ब्लॅकिरॉन आणि कंपनी या सुप्रसिद्ध फर्मचा आदेश असे समजून पत्रावर सही केली। या दाव्यामध्ये असा निर्णय दिला की लिंडसे आणि ब्लेकर्न या दोघांमध्ये कोणताही करार झालेला नाही कारण लिंडसे यांचा ब्लेकर्न यांच्याबरोबर करार करण्याचा उद्देश नव्हता। उदाहरण 2, दावा नंबर 2, फोस्टर विरुद्ध मॅकिनॉन 1869। या डोळ्याने कमी दिसणाऱ्या वृद्धाने जामीनदाराची सही समजून हुंडीवर सही करून दिली। या दाव्यामध्ये कोर्टाने वृद्ध गृहस्थाची संमती हुंडीवर सही करण्याची नव्हती, म्हणून हा करार नाही असा निर्णय दिला।
वरील सर्व मुद्द्यावरून कोणताही करार कायदेशीर होण्यासाठी दोन्ही पक्षांना करारासाठी मुक्त संमती द्यावी लागते, अन्यथा तो करार किंवा ठराव व्यर्थ ठरतो. ओके, वरीलपैकी कोणत्याही कारणामुळे व्यक्तीची संमती करारास मिळवलेली असेल तरच ती मुक्त संमती होत नाही. वरील कारण सोडून करारास संमती मिळवली पाहिजे, तरच त्या संमतीला मुक्त संमती म्हटलं जाईल. ही समोर काही संदर्भ आहेत, या संदर्भांचा वापर करून भारतीय करार कायदा 1872 याविषयी आपण अधिक सखोलपणे आपलं ज्ञान वाढवू शकता. मला खात्री आहे आपण या संदर्भांचा उपयोग करून नक्कीच आपल्या ज्ञानात अधिक भर घालून घ्याल. आपण इथे थांबतोय. यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण भारतीय करार कायद्यानुसार अवैध करार कोणकोणते असतात समजून घेणार आहोत.